सबस्क्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी आय क्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आपण भारताचं राजकीय भूगोल म्हणजे भारताचं भूगोलामधला राजकीय भूगोल पहिला चॅप्टर आहे, तर याच्याबद्दल आपण काय करणार आहे, आज रिव्हिजन पाहणार आहे. तर रिव्हिजन कशी पाहणार आहे बघा, जे आयोगाचे प्रश्न आहे बघा, कोणकोणत्या टॉपिकवर विचारलेत बघा, त्याच खाली आपण आयोगाचे प्रश्नसुद्धा रेफरन्स म्हणून आपण काय केलेत आणलेले आहेत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून की कोणत्या टॉपिकला आपण जास्त भर द्यायला पाहिजे, कोणत्या टॉपिकला आपण जास्त भर नाही दिला पाहिजे. ओके, तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. ओके, चालतं सुरू करू. बघा पहिला क्वेश्चन आहे, तर हे तर नामकरण आणि भौगोलिक स्थानबद्दल थोडीफार माहिती पाहू आपण, भारताचं काय स्थान आहे. ओके, भारत हा आशिया महाखंडातील एक देश असून तो दक्षिण आशियात हिंद महासागराच्या उत्तरेला तीन बाजूने समुद्राने वेढलेला आहे. ओके, हे काही स्पष्ट करणं त्यांची गरज नाही तुम्हाला. तर भारताला हिंद महासागराची ताजी म्हटले जाते. तुम्ही जर भारताचं भौगोलिक स्थान पाहिलं, ओके, भारताला तिन्ही सैनिक आहे समुद्र किनारा आहे. ओके, इकडं अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आहे. ओके, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. या तीन महासागराने काय केलं, भारताच्या तिन्ही बाजूने वेढलेलं आहे बघा. ओके, उत्तरेला काय हिमालय आहे. ओके, त्याच्यामुळे काय म्हटलं जातं, भारताला हिंद महासागराचे ताजसुद्धा म्हटलं जातं. आता नामकरण बघा, कोणी कोणी काय केलं, भारतवर्ष हे नाव आर्यांनी दिलेलं आहे बघा. ओके, त्यानंतर हिंदुस्थान हे नाव इराणी किंवा फारसीद्वारा उल्लेख केलेला आहे. हिंदू म्हणजे जी इंडस नदी बघा, त्याच्या पलीकडे जे राहणारे लोक होते बघा, त्यांना ते हिंदू म्हणत होते, त्याद्वारे हे नाव दिले आहे. त्यानंतर इंडिया बघा, हे युनानी जे ग्रीस आहे बघा, यांच्याद्वारे दिले गेले. ओके, आर्यवर्त हे ऋग्वेद जे पुस्तक आहे बघा वैदिक काळातली, तर त्याच्यामध्ये उल्लेख भेटतो. नंतर भारत, आता इतर स्थान बघा, भारत हा उत्तर गोलार्धात येतो. ओके, भारताची आकृती जवळजवळ चौकोनी बघा, हे लक्षात ठेवा. की पॉईंट कोणकोणते बघा, भारताला तीन बाजूने समुद्राने वेढलं आहे, भारताला हिंद महासागराचे ताज म्हटलं जातं, आणि हे बघा नामकरण जोडे लावले विचारू शकतात, भारत हा उत्तर गोलार्धात काय मोडतो, आणि भारताची आकृती कशी आहे तर चौकोनी. ओके, आता मेन टॉपिक लिहू आता, भारताचे क्षेत्रफळ आणि जागतिक स्थान बघा काय काय. ओके, त्याला आपण इथं क्वेश्चनसुद्धा कोट केलेला आहे बघा, जेणेकरून तुम्हाला समजून या टॉपिकवर क्वेश्चन कसा आला आहे. ओके, क्षेत्रफळ बघा, भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. स्थान बघा, क्षेत्रफळानुसार भारत जगात सातव्या क्रमांकाला लागतो, जगात सातवा क्रमांक लागतो, एशियामध्ये दुसरा आणि दक्षिण आशियामध्ये प्रथम स्थान लागतं. ओके, त्याला ट्रिकसुद्धा आहे बघा, RCC UBAI रुस्की च्यू बाई असंसुद्धा म्हटलं जातं त्याला, त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता, रुस्की च्यू बाई ते बघा, हे करा व्यवस्थित तुम्ही. त्यानंतर जगातील पहिले सात देश कोणकोणते बघा, रशिया आहे पहिला, नंतर कॅनडा आहे, नंतर चीन आहे, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि सातवा भारत आहे बघा. भारत जवळजवळ क्षेत्रफळाचा वाटा जागतिक याच्यामध्ये किती 2.42 आहे. लोकसंख्या बघा, सरासरी 121 करोड आहे. स्थान बघा, जगात दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येमध्ये, प्रथम हा चीनचा लागतो. फक्त मेन टॉपिक लिहून बघा, भारतात आता क्वेश्चन बघा, PSI पूर्व 2011 क्वेश्चन विचारला होता ह्या टॉपिकवर, भारताचे क्षेत्रफळ आणि जागतिक स्थानावर. ओके, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकावर आहे, ओके, सातव्या क्रमांकावर आहे. ओके, हे लक्षात ठेवा, तर हा कुठं दिला आहे बघा, सातव्या क्रमांकावर. ओके, इथं दिलं आहे. त्याच्यामुळे जे हे टॉपिक बघा, भारताचं क्षेत्रफळ जागतिक स्थान, याच्यावर आयोग पुन्हा विचारण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये काय विचारते की हे ट्रिकसुद्धा लक्षात ठेवा, RCC UBAI म्हटलं जातं, भारत सातव्या क्रमांकाला लागतो, सर्वात मोठा कोण आहे, तर असं विचारतील रशिया. ओके, हे विचारण्याची शक्यता आहे. नंतर क्षेत्रफळ किती आहे भारताचं, जाग क्षेत्र जे भौगोलिक स्थान आहे मधलं क्षेत्रफळ आहे बघा, ते जागतिक याच्यामध्ये किती मोडतं, 2.42% आपले काय क्षेत्र भारताचं आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, भारत रेखावृत्त आणि अक्षवृत्त बघा, याच्यावर हमखास क्वेश्चन विचारलं जातं, कारण आयोगाला माहिती आहे की हे जे आकडे आहेत बघा खालचे, रेखावृत्त किंवा अक्षवृत्त, याच्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त आहे, कारण जास्तीत जास्त लोक काय करतात, लक्षात ठेवत नाही. ओके, सरासरी लक्षात, त्याच्यामुळे काय 97, 95, 93, 92 असंच विचारलं जातं, जेणेकरून तुम्ही आपल्याला वाटतं 90च्या पुढं असलं म्हणजे अशी ट्रिक लक्षात ठेवतो, पण तशी ट्रिक लक्षात ठेवायची नाही, आपण ट्रिकसुद्धा आणलेली आहे बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. ओके, भारताचा विस्तार बघा, आपण नोट्स पाहू, भारताचा विस्तार अक्षवृत्तीय विस्तार लॅटिट्यूड लाईन्सनं म्हटलं जातं. भारत हा संपूर्ण उत्तर गोलार्धात येत असल्याने अक्षवृत्तीय विस्तार हा दक्षिण ते उत्तर याप्रमाणे बघा. मुख्यभूमी कोणती आहे, आपण कन्याकुमारी स्टॉक म्हणतो बघा, तर 8° 4' म्हटलं जातं उत्तर ते नंतर 37° 6'. ओके, मुख्यभूमी बघा बेट समूह, ज्या अंदमान निकोबार म्हणतो आपण, तिथं संपूर्ण भारत बघा 6° 4' उत्तर ते 37° 6'. ओके,
हे लक्षात ठेवा. आता मी ट्रिक सुद्धा सांगणार आहे पुढे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार, लॉन्जिट्यूडनल लाईन. पहिले कोणतं होतं? लॅटिट्यूड लाईन्स, आता काय? लॉन्जिट्यूडनल लाईन. ओके, याला रेखावृत्तीय विस्ताराला टाईम लाईन सुद्धा म्हटलं जातं, टाईमलाईन लाईन सुद्धा म्हटलं जातं. ओके, भारत हा संपूर्ण पूर्व गोलार्धात असल्याने रेखावृत्तीय विस्तार हा कसा आहे? पश्चिम ते पूर्व. ओके, याचे बघा कसं आहे टाईमलाईनमध्ये, 68° 60′ पूर्व ते 97° 25′. तुम्ही डॅश म्हणा नाही तर दुसरा शब्द सुद्धा तुम्हाला माहीत असेल ते बघा, पूर्वमध्ये आहे. त्यानंतर बघा कर्करेषा हे 23° याच्यामधून जाते. आपण कर्करेषा पुढचा क्वेश्चन पाहणार आहे, त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. कर्करेषामुळे काय झालं, भारताच्या कर्करेषा कशी जाती, भारताच्या मध्यातून जात असल्याने जवळजवळ दोन समान भाग पडलेले आहेत. ओके, तर बघा भारत रेखावृत्त आणि अक्षवृत्त याच्या वायाने काय काय क्वेश्चन विचारले बघा. खालीपैकी कोणते, पहिला क्वेश्चन बघा, खालीपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे. ओके, याला ट्रिक जर लक्षात ठेवायचं म्हणजे बघा रेखावृत्ती ते 91 68 07 97 25. बघा हे मोबाईल नंबर वाणी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठं येतं जाता जर तुम्ही असं नोट्समध्ये ठेवले ना 91 68 07 97 25, आपले मोबाईल नंबर लवकर लक्षात राहते. बघा त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं, 91 हा काय फक्त सपी आपण पुढं लावलेलं आहे त्याला, हे लक्षात नाही ठेवायचं. ओके, 68 07 97 25 असं जरी 91 68 07 97 25 आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की 68 07 आणि 97 25 कायचं रेखावृत्त आहे. ओके, लगेच समजून तुम्हाला, कारण रेखावृत्ताचे जे म्हणतो ना आकडेवारी ही मोठी सगळ्यात. ओके, तर बघा आता खालीपैकी कोणत्या रेखावृत्त रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे, असिस्टंट पूर्व 2011 विचारलं आहे. आपली या सर्वांना माहिती 68 07 आणि 97 25 कुठे आहे, मग इथे म्हणजे 68° 7′ ते 97° 25′ असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारतात दुसरा क्वेश्चन बघा, भारताची सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त डॅश आहे. तर रेखावृत्तामधलं पूर्वेकडील विचारलं आहे, पूर्वेकडलं टोकून कोणतं आहे. ओके, याच्यामध्ये लक्षात असलं पाहिजे की किती आहे 97, मोबाईल नंबर बघा 91 68 07 97 25 म्हणजे पहिलं आहे बघा 97° 25′ ईस्ट म्हणजे पूर्व. ओके, तर भारत रेखावृत्ताने अक्षवृत्त हमखास क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. बघा एक तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो, जे बघा काही टॉपिक असे आहेत की ती एकदम इझी क्वेश्चन विचारलं आहे. समजा बघा प्राकृतिक, भारताचा प्राकृतिक भूगोल झाला, मृदा झाला, हवामान झालं, याच्यावर क्वेश्चन चुकायलाच नाही पाहिजे. ओके, तर जवळजवळ 10 ते 12 धडे आहेत बघा आपल्याकडे, जवळजवळ चॅप्टर आहेत त्याच्यामधले बघा 9 ते 10 चॅप्टर असे असतात त्याला स्टॅटिक डाटा अवेलेबल आहे किंवा जे नोट्स आहेत ते अवेलेबल असतात. ते हे क्वेश्चन चुकायलाच नाही पाहिजे, कारण हे पाठच करायचे ट्रिकद्वारे किंवा कसे पण पाठ करा, पण पाठच करा, जेणेकरून कसाही क्वेश्चन जरी आला तर हा चुकायला नाही पाहिजे. आता 2-3 काय म्हणतो चॅप्टर असेत की समजा आपण म्हणतो ना प्राकृतिक भूगोल झाला, त्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन चुकवण्याची शक्यता आहे, कारण आकडेवारी किंवा नंबर वगैरे ध्यानात राहण्याची शक्यता नाही तुम्हाला, तर एखाद्या वेळी चुकू शकतो. पण जे स्टॅटिक आहे बघा, समजा मृदा झालं, हवामान झालं, ओके, असे जे चॅप्टर आहेत ते याच्यामधले क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे. ओके, प्रत्येक सब्जेक्टमध्ये असे स्टॅटिक असतात किंवा काही सोपे चॅप्टर असतात, पॉलिटीमध्ये सुद्धा सोपे चॅप्टर आहेत बघा, त्याप्रमाणे ते त्याचे क्वेश्चन आलं तरी त्याचे क्वेश्चन एवढे सोडवायचे की जेणेकरून ते क्वेश्चन चुकलंच नाही पाहिजे. ओके, तर पुढच्या क्वेश्चन आपल्या पुढच्या याला पाहू. तर बघा भारत व कर्करेषा या बघा पॉईंट टॉपिकमध्ये, तर भारत बघा कर्करेषा भारताच्या 8 राज्यातून जाते. तर कोणकोणते राज्य आहे बघा, गुजरात, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल, नंतर त्रिपुरा आणि मिझोरम. ओके, साईडला उजव्या साईडला बघा तुम्हाला मॅप दाखवलेला आहे, त्याद्वारे तुम्ही बघा. नंतर भारतीय प्रमाण रेषा बघा, भारताची प्रमाण रेषा ही IST. ओके, ही 82° पूर्व रेखावृत्तीय रेषेला मानली जाते. ही भारताच्या किंवा भारताच्या अलाहाबाद ठिकाणी बघा MP तिथून ती मध्यवरून जाते. ओके, तुम्हाला दाखवतो मी अशा याच्यातून जाते, टाईमलाईन देशे जाते. बघा भारताची प्रमाण वेळ रेषा ही भारतातून 5 राज्यातून जाते. कोणकोणत्या राज्यातून जाते बघा, उत्तर प्रदेश, नंतर MP आहे, नंतर छत्तीसगड आहे, ओडिसा, नंतर आंध्र प्रदेश आहे. पुन्हा एकदा दाखवतो बघा अशा प्रकारच्या याच्यातून जाते, आंध्र पण येतं त्याच्यामध्ये आणि ओडिसा पण येतं. ओके, हे लक्षात ठेवा. भारतीय प्रमाण वेळ रेषा ही ग्रीनविच मध्य रेषा आहे बघा, याच्यापासून 5.5 तास पुढे आहे. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर क्रॉस लाईन बघा, कर्करेषा आणि आपण म्हणतो ना भारतीय प्रमाण रेषा आहे. ओके, हे एकमेकाला क्रॉस कितला होतात? ओके, कर्करेषा हे 23.5 आणि प्रमाण जे वेळ आहे म्हणतो आपण 82° म्हणतो आपण त्याला, त्याच्यामधून एकमेकाला क्रॉस होतात, ते नागपूरमधून जातात, हे पण लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा आता क्वेश्चन काय काय विचारलेत बघा, त्याच्यामध्ये भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्ताच्या निश्चित केली आहे, कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली आहे बघा, हे पण 82 आपल्या सर्वांना माहिती आहे, हे लक्षात ठेवा. ट्रिक काही लक्षात ठेवायची गरज नाही, 82° जरी लक्षात राहिलं इझी येते लक्षात राहण्यासाठी. ओके,
त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात किती अंतर आहे? बघा इथं स्पष्ट लिहिलं आहे आपण 5:30 तास पुढे. बघा मित्रांनो, याचे नोट्स आहेत ना, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक असेल बघा, तिथं त्या लिंकवर इन्स्टामोजीची लिंक आहे, तिथून गेल्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन करा खाली, भारतीय भूगोल म्हणून टाका, त्याच्यामध्ये या कम्प्लीट नोट्स आहेत बघा. ज्याने विद्यार्थ्यांनी वापरले त्यांनी फीडबॅक पण खूप चांगला दिलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या नोट्स कमी पैशामध्ये बघा, अफोर्डेबल प्राईस आहे बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसेचे सुद्धा सेविंग झाले पाहिजे. ओके, या दृष्टीने आपण ते नोटचे प्राईस ठेवली आहे. बघा भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात कितीचं अंतर आहे? 5:30 तासाचं आहे. ओके, 4 नंबरला आहे. त्यानंतर इकडचा क्वेश्चन बघा, 3:00 लंडन इथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबादला 82° पूर्व रेखावरती येते किती वाजता ऐकलेली? बघा 3+5 धरले, 5:30 धरले. ओके, 8:30 येते लक्षात ठेवा. रात्री इथं काय सांगितलं, 3:00 येईन, 8:30 येईन. ओके, 5:30 तास आपण पुढे येते. त्यानंतर बघा, भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त आहे? आता सांगितलं आपण किती राज्यातून जातं कर्कवृत्त, हे जवळजवळ 8 राज्यातून जातं. कोणकोणते राज्य आहे बघा, गुजरात, राजस्थान, MP, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा व मिझोरम अशा राज्यातून जातं. मग हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, गुजरात, राजस्थान, MP, ओके, पश्चिम बंगाल, नंतर कोणतं आहे ह्याच्यामध्ये बघा, त्रिपुरा आणि मिझोरम, ह्याच्यामध्ये 3 नंबरचा पर्याय निघतोय बघा. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे अंतिम स्थान बघा, याच्यावर काही क्वेश्चन विचारलं नाही, विचारण्याची शक्यता सुद्धा असणार बघा. इतर जे स्पर्धा परीक्षा आहे बघा, किंवा आपण म्हणतो ना क्लास 3 क्लास 4 एक्झाम, त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, आपण तिथे ॲड केलं नाही. बघा आपण अंतिम स्थान बघू भारताचे कसं आहे, तर अंतिम स्थानमध्ये बघा उत्तरेला दप्तरे किंवा इंदिरा कोलसुद्धा म्हटलं जातं. कोणत्या ठिकाणी आहे बघा, ह्या टोकाला आहे. ओके, त्यानंतर पूर्वेला बघा वलांगू म्हटलं जातं, येते कोपऱ्याला अरुणाचलच्या, किंवा त्याला किबुईसुद्धा म्हटलं जातं अरुणाचल प्रदेश इथे. ओके, दक्षिणेला बघा मुख्यभूमी जर म्हटलं तर कन्याकुमारी, तिथं केप कुमारीन म्हटलं जातं बघा. त्यानंतर निकोबार द इंदिरा पॉईंट बघा पिग्मेलियन म्हटलं जातं, तर ह्या ठिकाणी बघा. ओके, ह्या ठिकाणी पिग्मेलियन म्हटलं जातं. आणि पश्चिमेला जर म्हटलं तर सरक्रिक आहे गुजरातला गोरमोटा म्हणून हे ठिकाण आहे. ओके, मॅपमध्ये स्पष्ट तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तुम्हाला समजलं भारताचं अंतिम स्थान, विचारण्याची शक्यता आहे जोडे लावायला कोणकोणते स्थान आहे, पण ते लक्षात राहतं आपल्याला. त्यानंतर भारताची लांबी व रुंदी बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला सोपं आहे बघा लक्षात ठेवण्याचं. याचं क्वेश्चनसुद्धा विचारला की भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटरची आहे असं विचारलेलं आहे. ओके, आपण नट समजून घेऊ. भारताची लांबी व रुंदी विस्तार बघा, उत्तर ते दक्षिण किती 3,214 किलोमीटर आहे बघा, पूर्व ते पश्चिम किती 2,933 किलोमीटर आहे. आता सीमेस्तर बघा, भारताची आंतरराष्ट्रीय सीमा त्याला दोन याच्यामध्ये वर्गीकरण केलं आहे, आंतरराष्ट्रीय भूसीमा आणि आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा. ओके, तर आंतरराष्ट्रीय भूसीमा बघा, भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा कशी आहे, गुजरातचे पश्चिम बंगाली दरम्यान किती आहे? ओके, 15,200 किलोमीटरची गुजरात ते पश्चिम काय भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा आहे, याला आपण समुद्रसीमासुद्धा म्हणतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय भूसीमा आहे बघा. ओके, सॉरी, कसं आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही, आंतरराष्ट्रीय भूसीमा म्हणजे गुजरातपासून पाकिस्ताननंतर बघा आपलं जम्मू काश्मीर अफगाणिस्तानचा येतो बघा 80 किलोमीटर, ते नंतर चायनानंतर नेपाळ, भूटान इकडं. ओके, अशा प्रकारे इकडं म्हणतो आपण. ओके, म्यानमार, सॉरी ते नाव लक्ष. तर अशा प्रकारे काय भूसीमा आहे. नंतर आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा, त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट आपण म्हणतो तीन साईडने समुद्र आहे बघा. ओके, ही सीमा मानली जाते. मुख्यभूमी मानलं तर किती 6,100 किलोमीटरची सीमा आहे. आणि बेटस भारत पेटे समुद्र धरलं तर 6,100+7,000 आपण म्हणतो बेट समूह किती आहे हे लक्षात असलं पाहिजे. 1,400 काहीतरी किलोमीटरची अंदमान निकोबार बेटाची सीमा धरली जाते, याच्यामध्ये ॲड करा. टोटल किती होते 7,516 किलोमीटर. ओके, आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा आहे भारताची. लक्षात ठेवा भारताची भूसीमा किती आहे 15,200 आणि समुद्रसीमा किती आहे 7,516 बेटेसकट. ओके, आता बघा भारताची दक्षिण उत्तर लांबी किती विचारले आपल्याला, म्हणजे वरचं टेक आणि दक्षिण टोक. ओके, तर वरचं टोक आणि दक्षिण टोक विचारलं आहे आपल्याला. एक मिनिट, हां, ओके, हे वरचं टोक ते दक्षिण टोक असं विचारलं आहे. तर किती किलोमीटरची सीमा आहे आपण इथंच बघितलं, 3,214 किलोमीटर आहे दक्षिण उत्तर दक्षिण म्हटलं आहे. ओके, तर पर्याय 1 नंबर आहे, हे लक्षातच ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुमचे मार्क चुकणार नाही. त्यानंतर बघा भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा, याच्यामध्ये कोणते कोणते देशांना लागलेली बघा, मॅप पण दिला समोर. तर बघा पहिले बघा बांगलादेशला आहे सर्वात जास्त आहे 4,095 नमुने,
त्याच्यामध्ये राज्य पण समोर दिले आहेत, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांची सीमा बांगलादेशला लागले आहे. सर्वात जास्त भूसीमा इथे 4095 म्हणलं जातं किलोमीटर. त्यानंतर चायना आहे बघा 3917 किलोमीटरची. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीमला आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशसुद्धा आहे बघा चीनला. ओके, अरुणाचल प्रदेशवर चायना सध्या क्लेम करतो आहे. नंतर बघा पाकिस्तान आहे बघा 3310 किलोमीटरची सीमा आहे. ह्याच्यामध्ये जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातचा भाग येतो. ओके, त्यानंतर नेपाळ आहे 14752 किलोमीटरची. याच्यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमची सीमा नेपाळ भारताची जे भारताची राज्य आहे बघा ओके यांची सीमा लागली 1752 किलोमीटर म्हटलं जातं. त्यानंतर म्यानमार आहे ओके, त्याचा जुना ब्रह्मदेश आहे बघा 1458 सीमा लागली. याच्यामध्ये प्रमुख राज्य कोणकोणते, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोरम. ओके, या राज्यांची सीमा ब्रह्मदेशला किंवा म्यानमारला लागली. ओके, भूटान सर्वात छोटा देश आहे बघा भारताच्या शेजारी असणारपैकी. 587 किलोमीटरची सीमा लागली. याच्यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश आहे. ओके, त्यानंतर अफगाणिस्तान आहे बघा 80 किलोमीटरची सीमा लागली. याच्यामध्ये जम्मू काश्मीर सध्या पॉक आहे, जे पाकिस्तान ऑक्युपाय काश्मीर बघा याच्यामध्ये जे सध्या आहे, भारताकडे सध्या हा नाही पण भारताच्या संविधानानुसार भारताचा प्रदेश आहे. ओके, नोट बघा भारताची सर्वात लांबी किंवा सर्वात लांब आंतरराष्ट्रीय भूसीमा कोणत्या देशाला आहे, तर बांगलादेशला आहे 4096 किलोमीटरची. ओके, नंतर सर्वात लहान आंतरराष्ट्रीय भूसीमा आहे कोणाला आहे, अफगाणिस्तान आहे 80 किलोमीटरची. बघा अफगाणिस्तान मध्य आशियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. भारताचा व्यापार जर मध्य आशियामध्ये जायचा असेल तर अफगाणिस्तान जे म्हणतो ना आपण जम्मू काश्मीरचं बघा ते सीमा आहे बघा पॉकमधली, ती खूप महत्त्वपूर्ण ठरते. ओके, हे लक्षात असू द्या. नंतर भारताच्या बघा क्वेश्चन काय विचारलं आहे, भारताच्या पश्चिमेस वायव्यस खालील देश आहेत, हा क्वेश्चन कसा कोट केला आहे बघा त्यांनी राज्यसभा मुख्य 2016 तर पश्चिमेस कोणता आहे. ओके, याच्यामध्ये पाकिस्तानसुद्धा येतं, इराणसुद्धा पण खेटून नाही. तर सर्वात बॉर्डर लागलेली कोणती देश येतं, पाकिस्तान आहे. ओके, आणि वायव्यस कोणता येतं, अफगाणिस्तान आहे, सध्या जम्मू काश्मीरचा भाग घेतो. ओके, हे लक्षात ठेवा पर्याय नंबर एक. जर पूर्वेला विचारला असतं तर कोणतं आहे, म्यानमार आहे आणि बांगलादेश आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं बघा भारताची आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा बघा. आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा म्हणजे बघा भारताची एकूण समुद्रसीमा ही 7516 किलोमीटरची आहे. भारताची मुख्य भूमीसीमा 6100 किलोमीटरची. ओके, त्याच्यामध्ये अंदमान व निकोबार बेटे प्लस लक्षद्वीप. ओके, हे बेटे जे मिळून म्हणतो ना लक्षद्वीप, कावारती वगैरे बेटे मिळून ही सीमा 7516 किलोमीटरची होती. ओके, भारताची मुख्य सीमा किती आहे, 6100, हे लक्षात असू द्या. भारताचे एकूण 9 राज्य आहे बघा समुद्र किनाऱ्याशी आहेत, कोणकोणती हे पण लक्षात असू द्या. हे सर्वांना माहीत असेल, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. ओके, पश्चिम किनारे आहे. नंतर पूर्व किनारे कोणकोणते, पश्चिम बंगाल आहे, ओडिसा आहे, सीमांध्र आहे, तमिळनाडू. ओडिसात ना ओडियासुद्धा नाव होतं बरं का, लक्षात ठेवा. सीमांध्र म्हणजे आंध्र प्रदेश जुना नाव आहे तिचं. ओके, त्यानंतर भारताची सर्वात लांब समुद्र सीमा कोणाला आहे, गुजरातला आहे. सर्वात छोटी समुद्र सीमा कोणाला आहे, तर गोव्याला आहे, हे लक्षात असू द्या. तर आता पुढचा क्वेश्चन कोट केला आहे बघा ओके भारत राज्य व इतर माहिती काय शेवटचं आहे बघा. तर लँड लॉक स्टेट कोणकोणते बघा, भूव्यवस्थित राज्य म्हटलं जातं की साईटने फक्त राज्य आहेत किंवा समुद्र किनाऱ्याशी नाही ते राज्य आहेत. एकूण 5 आहेत बघा, हरियाणा, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा व झारखंड आहे. तर बघा हरियाणा कसं आहे, तर हरियाणा इथं आहे बघा, साईटने राज्य आहेत. नंतर MP बघा इथं, मध्य प्रदेश, नंतर छत्तीसगड. ओके, त्यानंतर छत्तीसगड नंतर तेलंगणा आहे बघा, नंतर झारखंड आहे बघा इथं, झारखंड शेजारी छत्तीसगड व झारखंड एकत्र सध्या मॅपमध्ये एकच दाखवत येते ना. ओके, त्यानंतर बघा भारताची उत्तर प्रदेशची सीमा सर्वात जास्त 8 राज्यांशी आहे. तर कशी बघा आपण, पहिले कोणकोणते, उत्तराखंड आहे. ओके, त्यानंतर उत्तराखंड, नंतर हिमाचल प्रदेश आहे बघा इथंचे, त्यानंतर हरियाणा आहे बघा इथं. ओके, नंतर राजस्थान आहे, सीमा आहे बघा नीट बघा. राजस्थानची सीमासुद्धा UPला आहे. त्यानंतर MPची सीमा आहे बघा. ओके, MP, नंतर छत्तीसगड आहे बघा, नंतर झारखंड आहे इथं, नंतर बिहारची राज्याची सीमासुद्धा ही बिहार. ओके, याची सीमासुद्धा उत्तर प्रदेशला आहे. एकूण 8 राज्यांची सीमा उत्तर प्रदेशला आहे बघा. 7 भरपूर आहेत पण सर्वात जास्त 8 राज्यांची सीमा कोणत्या राज्याला आहे ते विचारलं तर कोणत्या, उत्तर प्रदेशला, लक्षात ठेवा. नंतर भारतातील 2 राज्य आंतरराष्ट्रीय भूसीमा व समुद्र सीमाशी जोडले गेले आहेत, कोणते, गुजरात व पश्चिम बंगाल. ओके, इथं आंतरराष्ट्रीय भूसीमा व समुद्र सीमा लक्षात ठेवा. गुजरातला कोणाला आहे समुद्र सीमा, एक पाकिस्तानशी सुद्धा आहे भूसीमा, आणि त्याला आपण म्हणतो ना, आणि समुद्र सीमाशी व भूसीमाशी सुद्धा जोडले आहेत. तसं पश्चिम बंगाल आहे भाऊ, याचीसुद्धा भूसीमा कोणाला आहे, बांगलादेशला आहे, आणि समुद्र सीमासुद्धा बांगलादेशला आहे, हे लक्षात असू द्या.
त्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय सीमा बघा. आंतरराष्ट्रीय सीमा कशी कशी, भारत व पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या सीमा बघा, ह्याच्यामध्ये रेड क्लिप सीमासुद्धा म्हटलं जातं. ओके, जम्मू काश्मीर लॉकसुद्धा म्हटलं, लाईन ऑफ कंट्रोल. ओके, त्यानंतर गुजरात बघा, सरकारी ही सीमा आहेत. त्यानंतर भारत चीनमध्ये बघा, LEC म्हटलं जातं, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. त्याला डोगरा लडाखचा भाग आहे बघा, सध्या इश्यू खूप लडाखचा होत आहे. नंतर मॅकमोहन रेषा अरुणाचल प्रदेश ही आहे. ओके, त्याला मॅकमोहन रेषासुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर भारत व अफगाणिस्तानमध्ये बघा, डुरंट सीमा आहे. सध्या ते पाकिस्तानकडे बघा, पण तीच भारत व अफगाणिस्तानमधली सीमा आहे, तिला काय म्हटलं जातं, डुरंट सीमारेषा. ओके, नंतर भारत व बांगलादेशमध्ये रेड क्लिप सीमारेषा आहे. भारत व म्यानमारमध्ये पटकाई भूम व आराकन योमा पर्वतमाळे. भारत श्रीलंकामध्ये मन्नारची खाडी व पालची समुद्रधुनी, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण काय केलं, भारताचा राजकीय भूगोल आयोगाच्या प्रश्नाद्वारे समजून घेतला आहे बघा. ओके, तर तुम्हाला हा छोटासा जो प्रयत्न होता तुम्हाला कसा वाटला, नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेजारी असणं बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपण जे व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.